हॅलो फ्रेंड्स, मी आहे मेघा. तुम्ही बघताय मेघाज टिप्स एंड न्यूज. आज बिग बॉसचा सेकंड डे झाला. इंटरेस्टिंग आहे बिग बॉस. एकदम जो काही कॉम्बो पॅक सिलेक्ट केलाय बिग बॉसचा तो एकदम भारी वाटतोय. ऍक्च्युली सगळ्यांचा फुटेज बघण्याची इच्छा होतीये. त्याचं दाखवत असेल तर वाटतं याचं पण बघायला पाहिजे, याचं दाखवत असेल तर त्यांचं बघायला पाहिजे. असं सर्वांचं बघावं असं वाटण्यासारखे कंटेस्टंट चूज केलेत. आणि जो काही हा पॅक आहे तो वेगवेगळ्या विचारांचा आहे, त्यामुळे सगळ्यापेक्षा ते नेहमी कसं असतं, एक तर हे ऍक्टर्स खूप असतात, पण यावेळेला असं नाहीये. सगळेच एकदम आहेत आणि दिसायला तर काय बोलायलाच नको, सगळेच एकदम भारी भारी घेतलेत. आणि मुलींमध्ये पण या दोघी तिघी छान आहेत. सोनाली चांगलं करतेय, मीरा कंटेंट देतेय. फार काही तिचं मला आवडलं नाहीये, म्हणजे खूप जास्त इरिटेट करतेय कधी कधी. ठीक आहे, एखाद्या वेळेला तुम्ही स्टँड घ्या, बोला, पण प्रत्येक वेळेलाच ते थोडस इरिटेट होतं. सोनालीचं छान वाटतंय, स्नेहा तर बरी वाटते, म्हणजे कंपोज्ड आणि शांत मस्त आहे स्नेहा पण. कळेल हळूहळू गेम तिचा. गायत्री पण सध्या सगळे बिग बॉस बघून आल्यासारखं चुलबुली वाटते थोडी छान. सुरेखा ताईंचं पण मस्त आहेत, काय पेशन्स आहेत ना त्यांची. आज दिसली नाही, म्हणजे शिवलीलाच दिसली नाही जास्त. बाकी तृप्ती ताईंचं पण बघायला मजाच येणार आहे. मुलांमध्ये तर काय बोलायलाच नको, याचं बघत असते वेळी वाटतंय की तो काय बोलणार आहे, तो काय बोलणार आहे, कारण सगळेच कुणीच पाणपुतळं वाटत नाहीये. सगळे असे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आणि गुडी गुडी राहायचा प्रयत्न करतात मुलं पहिल्यांदा, कारण हा थोडं लेडीज वीक आहे आणि लेडीजवर सगळं डिपेंड आहे, त्यामुळे थोडंसं गुडी 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 करतायत मुलं. कळायला थोडा वेळ लागेल रिअल गेम त्यांचा. अजून कोणाशी असं खूप मोठ्याने भांडण वगैरे झालं नाहीये. जयचं पहिल्या दिवशी सोडलं तर विकास तर फारच विचार करून बोलतो. विशाल तर आज रडलास, एकदम रडल्यानंतर थोडं इमोशनल व्हायला झालं. उत्कर्ष पण चांगलाच आहे, म्हणजे खूप काही असे भांडकुतळे वाटले नाहीत, जसं की मीरा वाटते छोट्या छोट्या गोष्टींवरून सारखी भांडत असते असं वाटलं आज. पण बघूया आता काय होतंय. आजचा दिवस सुरू झाला मस्त एकदम चिमणी उडाली सॉंगनी, म्हणजे चिमणी आणि पोपटचं काहीतरी येणार होतं हे त्यांनाही कळलंच, कारण आज कोणाचा पोपट होणार आहे असं तृप्तीताई पण बोलल्यात. पुढं तो चिमणीचा टास्क आलाही, त्याच्या आधीच कालचं जे काही मॅटर झालं होतं खाण्यापिण्याचं, तुला कमी पडलं मला कमी पडलं, यावरूनच परत किचनमध्ये डिस्कशन सुरू होतं. त्याच्यामध्ये सगळेच बोलत होते, सगळ्यांना वाटत होतं माझं ऐकावं. त्याच्यामध्ये मीराचं मला फार हसायला येत होतं. मी ऐकलंय तुझं सोनाली, खरं तर ती काहीच ऐकत नव्हती, सर्वांना इंटरप्ट करत होती. सोनालीला इंटरप्ट केलं, स्नेहाला इंटरप्ट केलं, सुरेखा ताईंनाही इंटरप्ट केलं, विकासलाही थोडंफार ती मध्ये इंटरप्ट करतच होती. आणि तरी पण ती बोलते की माझं कुणी ऐकत नाही, माझं ऐकायला पाहिजे. सोनाली थोडीशी अशी फ्रँक आहे आणि मला असं वाटतं की ती जिथून आलीये कोल्हापूरवरून आलीये तर कोल्हापूरची लँग्वेज बोलून पुढे जायचं. कुठेतरी मला थोडीशी शहनाजची आठवण आली. शहनाज पण कसं पंजाबीमध्ये सगळ्यांना त्या टोनमध्ये बोलून सगळ्यांचं मन जिंकायचा प्रयत्न करायची, तसं तिचं थोडंसं वाटतंय मला की कोल्हापूरची आपली लँग्वेज आहे तर काय, मी कोल्हापूरमध्ये जास्त घुसते एकदम, कोल्हापूर मला ती आवडते लँग्वेज वगैरे बोलून दाखवलं तिनं. मीरा बोलत होती तुझा टोन खूप डिफरंट आहे. आणि चांगलं वाटतंय मीराचं, सॉरी सोनालीचं सध्या तरी वाटतंय. बघूया आता ती पपजली करते का, कुणाचा ऍक्ट करायला करते की तिचा स्वभावच तसा आहे ते हळूहळू कळत जाईल. जेवणावरून तेच झालं होतं काल. राईस बद्दल बोललेली मीरा काल, पण मीराचीच चूक होती. पहिल्या दिवशी जेव्हा थोडंफार कमी जास्त होतं, माझं पोट भरलंच नाही हे स्पष्टपणे तिनं सांगितलंच होतं. आणि आज जेव्हा सोनाली आणि स्नेहा बोलून दाखवत होत्या तेव्हा तिला राग आला, आणि स्नेहानी कुठेतरी त्यामुळेच जास्त भात केला असणार आहे हे विकास सांगत होता. स्नेहाला कुठेतरी पटलं नाही ते, पण तेच असणार आहे ना रिझन. कमी पडतंय म्हटल्यानंतर आपण जास्त करतो. एखादं जर बोलून दाखवत असेल मला फार कमी पडलं होतं, तर आपण पपजली थोडंसं जास्त करायला जातो. ते खूपच जास्त झालं आणि 15 जणांचा अंदाज कोणालाच नव्हता असं बोलल्याही सुरेखाताई. आणि तसं झालं आणि ते उरलेलं शिळं सगळ्यांना खायला लागलं, त्यामुळे आतापासून विचार करून करा वगैरे याबद्दल डिस्कशन झालं. नंतर परत मीराची चिवचिव सुरू होती बेडरूम बद्दल. आविष्कारला तंग करत होती, तू हे कर. आविष्कारला पण डबल ड्युटीज दिलेल्या आहेत, बिचारा इकडून तिकडून करत असतो, हे करायचं ते करायचं. मी हसून सांगितलं, आता मी ओरडून सांगणार, हे वाचा वाचा रूल्स वाचा. एकदम स्ट्रिक्ट होण्याचा प्रयत्न करते मीरा टास्कसाठी, आणि टास्क म्हणण्यासाठी कामासाठी. आणि बेडरूम तर काय फार आपण जवळून कॅमेरा येत नाही त्यामुळे फार काही खराब वाटत नव्हतं, पण हे ठेवा ते ठेवा आविष्कारला. आणि बाकी सर्वांना जाऊन सांगत होती हे करतच नाहीयेत, माझं काम आहे. थोडीशी ती स्ट्रिक्ट, प्रत्येक वेळेला तिचं ऐकलं पाहिजे हे असं तिला वाटत राहतं. आणि खूप चिवचिव करते, मग देते कंटेंट पण फारच जास्त चिवचिव वाटते मला तिची. असं तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. त्यानंतरचा टास्क आला, टास्क होता
चिवचिव चिमणे दार उघड ना, चिवताई चिवताई दार उघड. बरोबर, आपली जी गोष्ट आपण लहानपणी ऐकली तसं चिवताई चिवताई दार उघड होतं. त्याच्यामध्ये लेडीजनी त्या कावळ्यांसाठी दार उघडायचे होते आतमध्ये राहून, आणि ते चूज करायचं होतं जे मेजॉरिटी आहे त्या लोकांनी, किंवा स्वतःच्या म्हणजे 5-6 जणी या 8 जणी आहेत ना, यांच्यापैकी कोणाला जास्त वोटिंग होईल असं त्यांनी चूज केलं. पहिल्यांदाच दोघांना चूज करण्यात आलं, उत्कर्ष आणि विकास या दोघांना चूज केलं सर्वांनी. विकास बद्दल सगळेजण कन्फर्म होते, पण विशाल आणि उत्कर्ष असं वाटत होतं. सुरेखाताईंना वाटत होतं की कुठेतरी विशालला पहिल्या राऊंड मध्ये घ्यायला पाहिजे, पण तसं नाही झालं. उत्कर्ष आला, आणि उत्कर्ष आल्यानंतर त्याच्या आधी पण सर्वांना जे विचारायचं होतं, चिवताई चिवताई दार उघड, सगळ्यांना कन्व्हिन्स करायचं होतं. मस्त सगळे कन्व्हिन्स करायला जात होते. मला खूप भारी वाटत होते म्हणजे आविष्कार आणि स्नेहाचं. कुठेतरी आपल्याला कळाले आज की ते एक्स, दोघे एकमेकांचे एक्स आहेत, आणि दोघही सध्या मला वाटते अनमॅरिड आहेत. स्नेहा आणि काहीतरी सेकंड केलं होतं, याचा काही इथं संबंध नाहीये, पण दोघं असं वाटतंय मला. ते हळूहळू बोलत होते, एवढं काही मला नीट समजलं नाही. सुरेखाताई आणि वगैरे ते बसलेले घरी कोण आठवण करणार आहे. सुरेखाताई बोलत होत्या की मला 8 दिवसांनी माझ्या घरचे सगळे ठीक आहेत का सांगा, तर मला तसं काही नाही सांगितलं तरी चालेल असा आविष्कार बोलला. त्यानंतर त्यांचं स्लोली एकदम डिस्कशन चालू होतं, त्यावरून मला असं वाटतं की नाही काही झालेलं. स्नेहानी पण, स्नेहाचं पण आता सध्या सिंगल आहे वाटतं आता, त्यामुळे तो जेव्हा कन्व्हिन्स करायला आलेला तेव्हा खूप भारी वाटत होतं. स्नेहा असं असं हात जोडूनच होती उभी. स्नेहा सर्वांना खूप रिस्पेक्टही देते, चांगलं रिस्पेक्टफुली बोलतेही, आणि कोण आल्यानंतर त्यांचं व्यवस्थित ऐकूनही घेते. तसं तिने आविष्कारचंही ऐकलं आणि जसे गेल्यानंतर डोळे फिरवले. आणि भले आता तिला आविष्कारला सेव्ह करायचं असेल तरी ती काही सांगणार नाही, किंवा मेजॉरिटीमध्ये आविष्कार कुठेही नव्हता त्यामुळे काही प्रश्नच आला नाही. त्यामुळे पहिल्यांदा आले विकास आणि उत्कर्ष. त्याच्यामध्ये परत बिग बॉसने आणखी एक लेटर दिलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला वेट कमी करायचं आहे. जिमचे जे 2 लोक दिलेले आहेत तर तुम्हाला यामध्ये या लोकांना, जिमच्या लोकांना या लेडीजचं वेट कमी करायचं आहे, तर त्यांच्या बॅगेजचं. मग सर्वांनी सामान दिलं. त्याच्यामध्ये पाहिलंच आपण उत्कर्षला थोडंसं 424 स्कोर झाला होता, आणि याचा 407 असं काहीतरी छोट्या पिन्स ज्या असतात, सेफ्टी पिन, त्याच्यामध्ये इकडे तिकडे झालं बोलला. विकास थोडासा नर्वस वाटत होता पहिलाच तास हरल्यामुळं, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा विकास. पहिल्याच ह्याच्यात तेवढं नर्वस होण्याची काहीच गरज नाहीये. तरी उत्कर्ष विनर झाला. नंतर सेकंड राऊंडला सेम होतं, परत 2 मेंबर चूज करायचे होते. मग सेकंड राऊंडला सर्वांना विशाल कन्फर्म होता, विशालला करायचं होतं, आणि दुसरा अक्षय होता. अक्षयसाठी याच्यामध्ये पण मला वाटते मीरा आणि गायत्री थोडस दोघी असून पण जास्त टास्क असं हॅन्डल करतायत असं वाटत होतं. पहिल्या राऊंड मध्ये त्यांनाच वाटत होतं की विकासनी आणि अक्षयनी, सॉरी उत्कर्षनी यावं. सेकंड राऊंड मध्ये त्यांनाच कुठेतरी वाटत होतं अक्षयनी यावं, आणि विकास सॉरी विशालसाठी पण त्या रेडी झाल्या. इकडेही यांना विशाल हवाच होता, स्नेहा वगैरे या सर्वांनाच. सुरेखाताई, स्नेहा असेल, सोनाली असेल, आणि नेक्स्ट कोण होतं, तृप्तीताई होते वाटतं, त्या सर्वांना विशाल हवाच होता. त्यामुळे विशालांनी अक्षय आले. त्या दोघांना जो टास्क दिला होता तोही इंटरेस्टिंग होता. त्या दोघांना सांगितलं होतं की त्या सफर करायची होती गार्डन मधून, गाड्या दिल्या होत्या त्या बैलगाड्यांसारख्या त्या कार्ट होत्या, आणि त्याच्यामध्ये वजन टाकून बसायचं होतं. जे मेंबर तुम्हाला नको आहेत त्याच्यामध्ये जास्त लेडीज बसू शकता, जास्त मेंबरनी बसू शकता, कोणाचे राऊंड जास्त होत आहेत ते चेकआउट करायचं होतं संतोष चौधरींना. आणि संतोष चौधरींनी ते केलंही. त्याच्यामध्येही मीराची आपली खूप सारी बडबड चालूच होती, मला पाडलं हे झालं ते झालं, आणि झालंही तसंच. मीरा थोडस पडली, कुठेतरी पोल जवळ आलेला आहे, हा खांब आहे जवळ, हा चिकटतोय, अरे लागतोय तिथं, तो ओव्हरटेक करतोय, अक्षय तू असं नाही करू शकत, खूप चिवचिव चाललेली तिची. आणि त्यात थोडस ती पडलीही, पण सोनाली आणि मला वाटते मीनल थोड्या जास्त जोरात पडल्या, कारण सोनाली जंप करून बसायला गेली, आणि ऑब्व्हियसली ते दिसतानाच दिसत होतं की तेवढं काही तिचं वेट वाटत नव्हतं. ते थोडस कल्टी झाली ती बुलेट काढून दोघीही, सॉरी ती काट कल्टी झाली, आणि दोघी थोडस दोघी नाही लागलं. तेव्हा सुरेखाताईंनी ओरडलं सोनालीला. सोनाली मला वाटतं ते तिथं मला आवडलं, सोनालीचं फार काही न बोलता शांत बसली. आणि असंच मला वाटतं सुरेखाताईंना सगळ्यांनी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. ज्या बोलल्या ते बरोबरच होत्या, टास्क हा नाहीये की जम्प वगैरे करून, म्हणजे पहिल्याच टास्कमध्ये कुणीतरी इंजर्ड होऊन बाहेर जावं असं बिग बॉसला वाटत असावं, आणि नेमकं तसंच करत होत्या या. त्यामुळे सुरेखाताई ओरडल्यानंतर सगळे शांत झाले. खाण्यापिण्यानंतर परत हा राऊंड सुरू होणार होता, पण काउंटिंग काही घेण्यात आलंच नाही. किती काउंटिंग झालं वगैरे, किती राऊंड झाले याचं काउंटिंग झालं नाही. मला वाटतं दोघांचे ऑलमोस्ट सेम होते,
वाटत होतं की विशालचे जास्त असतील, कळेलच आपल्याला ते उद्या काय होणार आहे ते, कारण विशालच्या सपोर्ट मध्ये बाकीचे होते पण अक्षयच्या सपोर्ट मध्ये मला वाटतं गायत्री आणि गायत्री होती, कारण ती बऱ्याचदा विशालच्याच गाडीत बसलेली दिसायची आणि स्नेहा वगैरे अक्षयच्या गाडीत बसलेल्या दिसायच्या, त्यामुळे आता उद्या कळेल नेमकं काय चालू आहे. सुरेखा ताईंचं मात्र तसं नव्हतं, त्यांना जास्त सपोर्ट आहे विशालला, पण तरी त्या विशालच्या गाडीत बसलेल्या आपल्याला दिसल्याच. आणि अजून काही टास्क संपलेला नाहीये, हा टास्क होणार आहे उद्या, जय येणार आहे आणि जयचे गुडघे वगैरे फुटलेले आहेत, तो रडतोय वगैरे दाखवलंय, आता बघूया. एवढा मोठा ट्रेलर असतो आणि झालेलं काहीच नसतं. आजच्या ट्रेलरमध्ये तर असं वाटत होतं की म्हणजे अशा न्यूज पण आल्या होत्या की मीरा खूप इंजर्ड झाली, मीराला खूप लागलंय वगैरे, असं काही झालेलं नव्हतं. त्यांच्यापेक्षा तर जोरात मीनल आणि सोनाली पडल्या होत्या. आणि दादूसनीही आज खूप छान एंटरटेन केलं सोनालीसाठी, जे काही सॉन्ग म्हणलं सकाळी सकाळी उठल्यानंतर. सोनाली छोटे छोटे गोष्टी शेअर करत असती आणि याच्या आधी पण मला वाटतं कुणी सांगितलं, विशालनी की अक्षयनीच सांगितलं की सोनाली खूप एंटरटेनिंग आहे, आल्यापासून चुलबुली राहते, हसत खेळत राहत असते. तसं ती त्या वॉटरमेलन कलिंगडचं काहीतरी सांगत होते, आम्ही हॉस्टेलमध्ये सुरी नसायची, काहीतरी करत होतो, काहीतरी करायचो त्यावेळेला, स्नेहा तिची गंमत करत होती, हसत होती म्हणून ती चिडली. आणि दादोसनी त्यानंतर जे काही सॉन्ग म्हणलं, छान होतं ते सॉन्ग सोनालीसाठी. बघूया आता, सध्या तरी मला सोनालीला स्नेहाला बघायला मजा येते, सुरेखा ताईंनाही बघायला छान वाटते. शिवलीला काही पुढे जास्त आली नाही आज, ऍज कम्पेअर टू मीरा आणि गायत्री मला जरा बरं वाटलं. ते माहित नाही आता गायत्रीचा गेम कसा आहे. इकडे मुलांमध्ये तर सांगितलं ना, सगळ्यांचे फुटेज भारी वाटतं, इवन दादू सुद्धा उत्कर्ष असेल की अक्षय, विशाल, विकास, जय या सगळ्यांचे फुटेज बघावेसे वाटत होते. सगळ्यांना आज काही फुटेज जास्त दिलेलंच नव्हतं मला वाटतं, हे जे दोन दोन मेंबर चूज झाले यांनाच, जयला तर काहीच नव्हतं आज. आणि बाकी कमी होतं म्हणजे दादूसनी तरी गाणं तरी म्हटलं, शिवलीलालाच कमी होतं. हळूहळू समजत जाईल आपल्याला. आणि बिग बॉसचं घर असेल, हा कॉम्बो पॅक असेल आणि त्यांचं राहायचं किंवा बोलण्याची स्टाईल असेल, नक्कीच इम्प्रूव्ह झाले. माहित नाही आता हे दोन वर्षाचं अंतर गेल्यामुळे, डिस्टन्स गेल्यामुळे चांगले प्रिपेअर झाले ते लोक, कारण पहिल्या दोन सीझनपेक्षा हे जास्त बोल्ड वाटतात. कोण काही कुणालाच कोणत्याही टास्कचा कसलाही प्रॉब्लेम वाटत नाही, तर लास्टच्या दोन सीझनमध्ये पहिल्या टास्कपासून हे असं नाही, ते तसं नाही, हे असं नको करायला, हे असं नाही चांगलं वाटणार. इव्हन ड्रेसिंगवरून पण एकमेकांच्या बरंचसं बोललं जायचं. मला हे भारी वाटतं या सीझनमध्ये की कुणी कोणाकडे लक्ष देत नाही आणि दिसतात ही सगळे मस्त एकदम व्यवस्थित राहता येते. थोडं स्नेहाला बघितल्यानंतर मेघाची पण आठवण आली ना, थोडीशी झलक वाटते मला तशी. म्हणजे गेम तसा नसणार आहे दोघींचा, ऑब्व्हियसली डिफरंट असणार आहे, पण थोडस लुक वाईज म्हणा किंवा मेघा पण नेहमीच अशी हसत खेळत सगळ्यांना पटकन मिक्स व्हायची, तसं थोडस वाटलं मला. माहित नाही आता दोघींचा नेचर तर ऑब्व्हियसली दोन पर्सन म्हणजे डिफरंट असणारच आहे. कळत राहील आपल्याला. तुमचे काय मत आहेत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि सेम नावानी फुटाणे मेघा नावानी मला इन्स्टा आणि ट्विटरवर फॉलो करू शकता तुम्ही या अपडेट्स किंवा इतर ट्विटसाठी. आणि ट्विट्सही करू शकता तुम्हाला जे आवडते ते, किंवा जे आवडत नाही त्याही गोष्टी तुम्ही बिग बॉस मराठी ऑफिशियल चॅनलला, निर्मल चॅनलला टॅग करून तुमच्या कंप्लेन असतील किंवा तुम्हाला जे काय वाटतं ते सांगू शकता, ट्विट्स करू शकता तुमच्या आवडत्या कंटेस्टंटसाठी. माझं चॅनल सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय.